नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अपूर्णांक हा घटक। चौथीच्या वर्गामध्ये तुम्ही शिकलेले आहात वेगवेगळ्या प्रकारचे अपूर्णांक, हे तुम्ही बघितलेले आहेत, अभ्यासलेले आहेत। आता आपण अभ्यासणार आहोत अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक। चला तर मग सुरुवातीला बघूयात अंशाधिक अपूर्णांक। अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? की ज्या अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा आहे अशा अपूर्णांकांना अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं। उदाहरणार्थ 12 अंश छेद 7, 20 अंश छेद 5, 35 अंश छेद 10 आणि 42 अंश छेद 17 हे सदरचे अपूर्णांक जर आपण बघितले तर या अपूर्णांकामध्ये छेदापेक्षा अंश हा मोठा आहे, म्हणून या अपूर्णांकांना म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक। मग अशीच आणखीन आपल्याला उदाहरणं घेता येतील, 82 अंश छेद 20, 70 अंश छेद 18, 25 अंश छेद 12, 85 अंश छेद 15 या अपूर्णांकामध्ये जर आपण बघितलं तर छेदापेक्षा अंश हा मोठा आहे, म्हणून या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं। यानंतर छेदाधिक अपूर्णांक। छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकांचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे अशा अपूर्णांकांना म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक। उदाहरण बघायचं झालं तर 5 अंश छेद 10, 10 अंश छेद 15, 12 अंश छेद 17, 25 अंश छेद 35, 18 अंश छेद 34 हे अपूर्णांक जर आपण अभ्यासले तर या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद हा मोठा आहे, म्हणून या अपूर्णांकाला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक। आणि मग अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये, शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये अपूर्णांक ओळखण्यासाठी येतात, किंवा वेगळा अपूर्णांक कसा शोधायचा त्याच्यावर प्रश्न येतो। उदाहरणार्थ जर ते ठरलं तर पुढे दिलेल्या अपूर्णांकातून वेगळा अपूर्णांक कोणता तो ओळखा। उदाहरणार्थ 12 अंश छेद 4, 25 अंश छेद 4, 2 अंश छेद 4 आणि 10 अंश छेद 4 या चारही पर्यायाचा जर आपण मार्गाने विचार केला तर याच्यामध्ये 12 अंश छेद 4, 25 अंश छेद 4 आणि 10 अंश छेद 4 हे जे 3 अपूर्णांक आहेत हे अंशाधिक अपूर्णांक आहेत, परंतु 2 अंश छेद 4 हा छेदाधिक अपूर्णांक आहे, म्हणून 2 अंश छेद 4 हा अपूर्णांक वेगळा असेल। आणखीन उदाहरण जर द्यायचं ठरलं तर पुढील पैकी वेगळा अपूर्णांक ओळखा। 12 अंश छेद 25, 12 अंश छेद 18, 12 अंश छेद 30 आणि 12 अंश छेद 3 या चारही पर्यायामध्ये जर विचार केला आपण तर चारही पर्यायांचे अंश सारखे आहेत, समान आहेत, परंतु छेद जर बघितले तर 12 अंश छेद 3 हा जो चौथा अपूर्णांक आहे याचा छेद लहान आहे आणि अंश मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक अंश अधिक आहे, परंतु उरलेले जे 3 अपूर्णांक आहेत 12 अंश छेद 25, 12 अंश छेद 18 आणि 12 अंश छेद 30 हे छेदाधिक अपूर्णांक आहे आणि 12 अंश छेद 3 हा अंश अधिक अपूर्णांक आहे, म्हणून याचा पर्याय 4, 12 अंश छेद 3 हा अपूर्णांक वेगळा आहे। अशा प्रकारे परीक्षेमध्ये येणारी आणखीनही उदाहरणं जी आहेत ती आपण पुस्तकामध्ये अभ्यासून आपण ती सोडवायची आहेत। धन्यवाद।